कोरोना लॉकडाऊनचा काळ वाळू तस्करांसाठी सुवर्ण काळ ठरला। या दरम्यान वाळूची अव्याहतपणे उत्खनन करून तस्करी केली गेली। जिल्ह्यामध्ये सर्वत्र हे सुरू होते, मात्र वरोरा भद्रावती तालुक्यात वाळू तस्करीचे प्रकरण चांगलेच तापले आहे। येथे वासुदेव ठाकरे नामक वाळू तस्कराकडून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होत होते। काही दिवसांपूर्वी तालुक्यातील MIDC तेलवासा परिसरातून तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे 225 ब्रॅस तर वेकोलीच्या नवीन कुनाडा खदान परिसरात 150 ब्रॅस अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला होता। हा साठा नेमका कोणाचा यासाठी याचा तपास भद्रावती पोलिसांकडे देण्यात आला होता, तेव्हापासून चौकशी सुरू होती। पोलीस तपासामध्ये ही सर्व वाळू वासुदेव ठाकरे यांची असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर वासुदेव ठाकरे, संतोष चित्राम, किरण साहू आणि अनिल केडाम यांना अटक करण्यात आली। या कारवाईत 2 हायवा ट्रकही जप्त करण्यात आले। ही कारवाई ठाणेदार सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात मस्के यांनी केली। आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भद्रावती पोलीस स्टेशन येथे माननीय तहसीलदार भद्रावती यांनी 246/2020 13/5 379 अन्वये अवैध वाळू साठ्याच्या संदर्भात एक गुन्हा दाखल केला होता। त्याच्यामध्ये संशयित आरोपित म्हणून वासुदेव ठाकरे आणि त्याचे संबंधित असणारे त्याच्या मालकीचे वाहनांचे नंबर त्यामध्ये रजिस्टर होते। तपासामध्ये वासुदेव ठाकरे व्यतिरिक्त सर्व त्याची वाहने आणि त्याचे चालक यांचे नाव निष्पन्न करण्यात आलेले असून त्यांना 16 तारखेला अरेस्ट करण्यात आलेला आहे। 4 आरोपींना एकूण अरेस्ट केले, 2 डंपर गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या। त्याच्यामध्ये अजून एक डंपर जप्त केलेली आहे आणि GCB आणि डंपर जप्त करून आज एक आरोपी अटक केलेला आहे। असे टोटल 5 आरोपी त्याच्यामध्ये झालेले आहेत। 3 वाहनं, 1 GCB, 3 हायवा आणि 1 GCB असे वाहनं त्याच्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे आणि तपास चालू आहे। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर, HDPO निलेश पांडे सर आणि माननीय पोलीस निरीक्षक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खाली तपास करण्यात आलेला आहे आणि तपास चालू आहे। न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर।